या क्षणाची एक धक्कादायक बातमी समोर येत असून पाणीपुरी बनवतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय. पाणीपुरी बनवताना कर्मचारी फक्त अंतरवस्त्रात दिसून येत आहे. कल्याण मधील हा प्रकार असल्याचं समजतंय. नेमका प्रकार काय आहे पाहूयात. अंबरनाथ मध्ये जे पाणीपुरी बनते, जे पाणीपुरी येते प्रत्येक अंबरनाथच्या पाणीपुरी सेंटरवर, ते अंबरनाथच्या प्रकाशनगर मध्ये एक पाणीपुरीचा मोठा कारखाना आहे, त्याच्यातून येते. आता कारखान्यामध्ये बघा पाणीपुरी कसं बनवत येते. आता हा माणूस बघा, हा अंडरवेलवर बसला, हा पाणीपुरी बनवतोय. हा 17 वर्षाचा मुलगा, आणि त्याचं वय 17 आहे. हा पण तसाच बसलाय. यांच्याकडे मशीन आहे असून हे हाताने पाणीपुरी बनवतात. ये अभी तुम बना रहे, ये आदमी जो ऐसा बैठा है, ये दोनों ऐसे बैठे हैं, कैसा लग रहा है आपको? मतलब ये बाहर को जाके खाएंगे? खाते ना लोग. तुम्हारे इधर फैन भी चालू नहीं है, ये पंखे भी बंद है. आपको पसीना होता रहेगा, वो सब इसमें ही जाता होगा. आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. किशोर, काय आहे नेमका संपूर्ण प्रकार? उभा नक्कीच अंबरनाथ मधील शिवमंदिर परिसरात पाणीपुरीचे पीठ कशा प्रकारे बनवतात याचा हा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आणि पाणीपुरीचे पीठ बनवत असलेले कारागीर हे चक्क अंडरवेअर वर बसलेले आहेत. त्याचप्रमाणे हे पूर्ण पीठामध्ये तशाच अवस्थेत बसलेले आहेत. आणि अशा जी जी हॅलो जी किशोर बोला. ज्या पद्धतीने हे पीठ तयार करण्यात येत आहे ते आपण पाहतो. ह्या दृश्यातून दिसतंय की जी चवीने पाणीपुरी लोक खातात, ती चवीने पाणीपुरी खाताना कशा प्रकारे केळसवाने त्यांची ती बनवण्याची ती पद्धत आहे, ही चुकीची पद्धत दिसते. त्यामुळे समाज माध्यमावर हा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा वाईट संदेश जातोय. त्यामुळे अन्न प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी असं समाज माध्यमात पुढे येत आहे. उमा जी नक्कीच किशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.